सुरुवातीलाच नगारे वाजतात, रंग आणि फुलं उधळतात, मग आपल्याला दिसतो घुंगरू घातलेला एक पाय, डोळ्यात भरलं जाणारं काजळ, कानात वाजणारा झुमका, कपाळावर कोरलेली जखम, एका कार्यकर्त्याच्या छाताडावर पाय देऊन त्या घुंगरूवाल्या पायांचं पुढं जाणं आणि पायानं चाडीचा पदर उडवून तो पुन्हा खोचताना कॅमेराचं खालून वर येणं आणि मग स्क्रीनवर दिसतो अल्लू अर्जुन उर्फ पुष्पा. येईल येईल म्हणत म्हणत पुष्पा 2 टीझर आला आणि त्यानं अपेक्षेप्रमाणे राडा केला. 1 मिनिट 8 सेकंदांच्या या टीझरमध्ये अल्लू अर्जुन एकदाही झुकेगा नाही म्हणत नाही, खांदा तिरका करतो पण दाढीतून हातही फिरवत नाही, पण तरी टीझर हिट ठरतो. याचं कारण म्हणजे अल्लू अर्जुनचा लुक. अंगावर साडी, गळ्यात लिंबांची माळ, फुलांचा हार, हातात बांगड्या, गळ्यात दागिने, रंगवलेला चेहरा, कपाळभर कुंकू आणि डोळ्यात खुन्नस. खरं तर बरोबर वर्षभरापूर्वीच अल्लू अर्जुनचं याच लुकमधलं पोस्टर व्हायरल झालं होतं, त्यामुळं टीझरमध्ये काहीतरी नवीन दाखवतील अशी किरकोळ अपेक्षा होती. पण वर्षभर चर्चेत असलेल्या लुकभोवतीच टीझरही फिरत राहिला आणि अर्थातच पिक्चरही फिरत राहणार. अल्लू अर्जुनच्या या लुकमागची खरी स्टोरी आहे काय आणि पहिल्या पुष्पापासून दुसऱ्या पार्टच्या स्टोरीचे संकेत कसे देण्यात आले होते, सगळी स्टोरी समजून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. पुष्पाच्या या लुकबद्दल बरेच आडाखे लावले गेले होते. त्यात वेअर इज पुष्पा नावाने एक टीझर आलेला, त्यातही पुष्पा कुठेतरी लपून बसलाय असं दाखवून शेवटी त्याचा नेलपेंट लावलेला लुक व्हायरल करण्यात आला होता. त्यामुळं अनेकांचा अंदाज होता की पुष्पानं आपली ओळख बदलण्यासाठी हा लुक केलाय, पण दाढी तशीच ठेवून साडी नेसायची म्हणजे सपशेल गावायची कामं. साहजिकच या लुक मागे स्टोरी असणार आणि याच स्टोरी भोवती पिक्चर फिरणार. टीझर आणि पोस्टरवर दिसणाऱ्या पुष्पाच्या लुकमागची स्टोरी आहे गंगम्मा यात्रेची. तिरुपती शहरात गंगम्मा देवीचं मंदिर आहे. देवी गंगम्मा ही तिरुपतीची ग्रामदेवता. ही देवी भगवान व्यंकटेश्वराची बहीण असल्याची श्रद्धाही इथल्या लोकांमध्ये आहे. नवरात्र आणि यात्रेचा उत्सव इथं मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तिरुपती देवस्थानकडून यात्रेवेळी देवीला साडीही पाठवली जाते. परिसरातले मच्छीमार दरवर्षी पावसाळ्याआधी देवीची पूजा करतात, देवीला साडी आणि नैवेद्य अर्पण करतात. याचं कारण म्हणजे चित्तूर आणि तिरुपती भागात अशी श्रद्धा आहे की ही देवी रक्षणकर्ती आहे आणि या श्रद्धेचं कारण आहे इथल्या भागात रुजलेली पुष्पा 2 स्टोरीचा आधार असलेली गंगम्मा देवीबद्दलची लोककथा. ही लोककथा अशी आहे की तिरुपती, चित्तूर आणि आजूबाजूच्या भागात तेव्हा पलेगोंडुलू नावाच्या राजाचं राज्य होतं. हा राजा ताकदवान होता पण आडव्या डोक्याचा. आपल्या राज्यातल्या जवळपास प्रत्येक महिलेला तो त्रास द्यायचा. अपहरण, अत्याचार या गोष्टी नेहमीच्या झाल्या होत्या. त्याच्या दुष्कर्मांनी उच्छेद मांडला होता. त्याचवेळी अविलाला गावात देवी गंगम्माचा जन्म झाला. वयात आल्यावर ती रूपवान तरुणी झाली आणि पलेगोंडुलीची नजर तिच्यावर पडली. त्यानं तिच्यावरही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, पण गंगम्मानं आपली दैवी शक्ती वापरून पलेगोंडुलूला मारायचा प्रयत्न केला. नेमका पलेगोंडुलू वाचला आणि शेषाचलमच्या जंगलात जाऊन लपला. गंगम्मानं अनेक प्रयत्न केले पण तो बाहेर आला नाही. मग गंगम्मानं एका यात्रेचं आयोजन केलं. गावातल्याच लोकांना आपल्याला शिव्या द्यायला लावल्या, आपल्याबद्दल वाईट बोलायला लावलं. राजाच्या विरोधात गेल्यामुळं लोक आपल्यावर नाराज झाले आहेत असं चित्र उभं केलं. या यात्रेच्या 7 दिवशी गावातल्या पुरुषांनी वेगवेगळे वेश परिधान केले, साड्या नेसल्या आणि गंगम्माला शिव्या द्यायला सुरुवात केली. याच दिवशी लपलेला पलेगोंडुलू जंगलातून बाहेर आला, लोकांमध्ये मिसळला आणि तीच वेळ साधत गंगम्मानं त्याचा वध केला. तिरुपती आणि आजूबाजूच्या गावातल्या महिलांच्या मनातली दहशत, भीती संपली आणि गंगम्मा तिरुपतीची ग्रामदेवता आणि रक्षणकर्ती ठरली अशी ही लोककथा. पण ही गोष्ट फक्त लोककथांपुरतीच मर्यादित राहिली नाही, तर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तिरुपतीमध्ये गंगम्मा यात्रा साजरी होते. 7 चालणाऱ्या या यात्रेवेळी ठराविक दिवशी लोक भडक कपडे घालतात, मेकअप करतात, पुरुष आणि लहान मुलंही साड्या नेसतात. अनेकदा हा परंपरेचा आणि नवसाचाही भाग असतो. मंदिरातल्या देवतांसमोर शिव्या दिल्या जातात, अपशब्द वापरले जातात जे दुष्टशक्तींना घालवण्यासाठी असल्याचं सांगण्यात येतं. देवीला अर्पण करण्यासाठी पशूंचे बळीही दिले जातात. यात्रेचा 7 हा खऱ्या अर्थानं महत्वाचा असतो. या दिवशी वेगवेगळे पोशाख घालून आलेल्यांची, देवी देवतांच्या गेटअपमध्ये येणाऱ्यांची संख्या मोठी असते. कुणी भगवान शंकरासारखी वेशभूषा करतं तर कुणी देवीसारखी, कारण याच दिवशी गंगम्मा देवीनं पलेगोंडुलूचा वध केला अशी आख्यायिका आहे. यात्रेच्या 7
पुजाऱ्यानं शुभमुहूर्तावर मंदिराबाहेर उभारलेली आहे देवीची मातेची प्रचंड मोठी मूर्ती फोडून हा उत्सव संपतो असंही सांगण्यात येतं. साहजिकच हा सगळा आधार पुष्पा 2 मध्ये डायरेक्टरनं घेतल्याचं बोललं जातंय. पण ही स्टोरी पुष्पाच्या दुसऱ्या पार्टमध्ये डायरेक्ट घुसडली गेली का? तर नाही, याचा बेस डायरेक्टर सुकुमारनं पहिल्या पार्टपासूनच तयार केला. जॉली रेड्डी गावातल्या महिलांना आणि श्रीवल्लीला त्रास देत असतो, त्याच्याच त्रासामुळं बायका वैतागलेल्या असतात. पुष्पा त्याच्या तावडीतून एका मुलीला वाचवतो, मग श्रीवल्लीला वाचवताना जॉलीलाही मारतो, पण जॉली मरत नाही. त्यामुळं पुष्पा 2 मध्ये पुष्पाचं पहिलं टार्गेट जॉली रेड्डीचं आहे, महिलांना त्रास देणारा राक्षस. आणि मग त्याचा गेम यात्रेच्या शेवटच्या दिवशी होणं असा प्लॉट बघायला मिळू शकतो. त्यात पहिल्या पार्टमधलं ए विड्डा गाणंही याच गंगम्मा जत्रेच्या पार्श्वभूमीवर घडतंय. त्याचंच मोठं रूप यावेळी पिक्चरमध्ये दिसू शकतं. पण हाच पिक्चरचा क्लायमॅक्स असणार का? तर नाही, कारण पुष्पाचा दुश्मन एकटा जॉली रेड्डी नाहीये, इन्स्पेक्टर शेखावत आहे, मंगल सिन्हू आहे, त्यांचा विषयही मिटवायचा आहेच की. त्यामुळं क्लायमॅक्सची चाल मागं ठेवून जॉली रेड्डीचा विषय कसा मिटणार याचाच अंदाज देण्यात आलाय. आणि या सगळ्यात एक महत्वाची गोष्टही आहे, पुष्पा रक्तचंदन विकायला मुरुगनकडे जातो तेव्हा तिथे एक जपानी माणूसही बसलेला असतो. पिक्चर नीट बघितला की कळतं मुरुगन फक्त मोहरा आहे, खरी ताकद या वाच्याची असते. त्यामुळं पुष्पाची मेन टक्कर या वाच्याशीही होऊ शकते. त्यामुळं हा गंगम्मा यात्रेचा विषय फक्त जॉली रेड्डी पुरताच मर्यादित असू शकतो. आता पुष्पाच्या पहिल्या पार्टमध्ये निव्वळ हाणामारी, डायलॉगबाजी, आई मुलाचं प्रेम आणि छान सुंदर रश्मिका यावर भागलं होतंच की पिक्चर कसला खतरनाक चाललेला. मग दुसऱ्या पार्टवेळी लोककथा, धार्मिक श्रद्धा यांचा आधार का घेतला जातोय? तर याचं कारण म्हणजे कांताराला मिळालेलं यश, त्यातल्या लोककथेच्या प्लॉटला मिळालेला प्रतिसाद. साहजिकच हीच गोष्ट कॅच करण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करणार. म्हणूनच पुष्पा 2 ला या स्टोरीचा आणि परंपरेचा आधार मिळू शकतो, कारण या सगळ्यात कधीच मोठ्या स्क्रीनवर न आलेली तिरुपतीची नवी बाजूही दिसू शकते. तिरुपती म्हणजे बालाजीचं मंदिर, तिथं शिस्तीत होणारं दर्शन, प्रसाद आणि गर्दी हे तिरुपतीचं डोक्यात फिट असलेलं चित्र. पण तिथं उत्साहात पार पडणारा ग्रामदेवतेचा उत्सव, पुरुषांचा मेकअप आणि जोडली गेलेली लोककथा, या सगळ्याचं एक रॉ रूप पुष्पा 2 मधून लोकांसमोर येऊ शकतं. पहिल्या पुष्पामध्ये असलेला टिपिकल साऊथ मसाला बाजूला करून लोककथांमधली गोष्ट बघायला मिळू शकते, ज्यामुळं फक्त साऊथमध्येच नाही तर पॅन इंडिया यश मिळायची शक्यता वाढते. आणि पैशाच्या गणितात झुकेगा नाही म्हणायची संधी पुष्पा 2 लाही मिळते, आणि कदाचित त्यानंतर येणाऱ्या पुष्पा 3 लाही. तुम्हाला काय वाटतं, पुष्पा 2 क्वालिटीच्या बाबतीत टिकून राहील की साऊथमधला पार्ट 2 म्हणजे उगाच केलेला विषय, ही परंपरा कायम राहील? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.